महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। बदलापूर मधील स्टार रेजेंसी शिरगाव आपटेवाडीत राहणारे सैन्य दलात असलेले सुनील शिंदे हे लेह लडाख मध्ये सीमेवर कर्तव्यावर असताना 2 महिन्यांपूर्वी झालेल्या भू उत्खलना दरम्यान रेस्क्यू करण्यासाठी गेले असताना बदलापूरचे सुपुत्र सुनील नागनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी बचाव करायसाठी गेले असता अचानक बेपत्ता झाले असल्याचे बोलले जात आहे। ते सैन्य दलात अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते। रविवारी त्यांचा मृतदेह आढळला। यावेळी सुनील शिंदे यांना वीरमरण आले। शहीद सुनील शिंदे यांचा पार्थिव रात्री 12 वाजता त्यांच्या बदलापूर येथील शिरगावात असलेल्या स्टार रेजन्सी या इमारतीत आणला गेला। यावेळी त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि वडील यांनी पार्थिवाचे दर्शन घेतले आणि रात्री 3 वाजता बदलापूरमधील मांजरली स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र यावेळी स्मशानभूमीत एक आर्मी अधिकारी आणि बदलापुरातील 7 पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मानवंदना दिली। मात्र एका वीर जवानाला शासकीय ज्या इतमानात मानवंदना दिली जाते त्याप्रमाणे मानवंदना दिली नाही गेल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। यावेळी वरिष्ठ एकही अधिकारी उपस्थित नव्हता। सुनील शिंदे यांच्या वीरमरणाची बातमी परिसरात बदलापूर मधील शिरगावात शोककळा पसरली आहे। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी सलीम मंसूरी, ब्युरो चीफ, ठाणे, बदलापूर। नाही, त्यांचं काय झालं आहे की ते ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होते ना, त्या डिपार्टमेंटमधनं त्यांना मदत म्हणजे दिली जाते, म्हणजे आपत्कालीन मदत जी पुरवली जाते गाड्यांच्या संदर्भात, मिलिटरीच्या ज्या गाड्या असतात त्या संदर्भात, त्या विभागामध्ये ते काम करत होते आणि 2 महिन्यापूर्वी त्यांच्या युनिटजवळ खूप मोठ्या प्रमाणात बर्फ झाला होता आणि त्यावेळेस ते मदतीसाठी गेले असावेत किंवा काय, ते आता ते अजूनपर्यंत त्याची चौकशी चालू आहे, माहिती मिळवली जात आहे त्याची, तर त्या संदर्भामध्ये तसं झालेलं होतं। आणि मग त्याच्यानंतर ते जे मदतीसाठी गेले होते त्यानंतर मग त्यांच्यासोबत आणखीन काही जे आहेत ते आणि हे शहीद हे त्या ठिकाणावरनं त्यांच्या कॅम्पमधनं ते बेपत्ता झाले होते असं झालं होतं। किती दिवसानंतर तुम्हाला माहिती मिळाली की एक साधारण एक महिन्यानंतर, 1-2 महिन्यानंतर आता समजलं आम्हाला असं, हा 2 महिन्यानंतर झाला असेल। आता त्यांच्या परिवारामध्ये कोण कोण आहे, कशा प्रकारचं वातावरण असतं त्या त्यांच्या परिवारामध्ये? त्यांची मुलगा आहे, एक मुलगी आहे, आई वडील आहेत। काय नाव सर आपलं? मग संजय सोनवणे। आपण कोण लागता त्यांची? माझी मिसेस आहे, ती बहीण आहे त्यांची।